कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काळजी करू, घरातली बाकीची माणसं असत. अरे काळजी करू नको म्हणतस खरा, पण काळजी वाटल्याशिवाय राहता काय? आपला एखादा पोर दुबळा आणि खोडकर असला ना की अवशी काळजी वाटताच रे. माझं त्रास आणि काळजी एकच असा रघून. आता तुझी बहीण लाली किती बोलला ना त्या का, तरी सुधारणाऱ्यातला नाही रेता. कोणीशी त्या तू काय गो, आत्याक बघून अंग काढलंस की काय? नाही, तू अचानक आलीस ना म्हणून. हा सांगून काय, सगळे जण येतात पण अचानक येताना ताल आली. काही काम होतं का? ये बाय माझे, म्हणजे काहीतरी काम असेल तरच आत्या भेटू येत आहे काय भाची? हा तू दिवसभरात खोलीतून बाहेर पडला नाहीस ना, म्हणून बघू की लय. ते परीक्षा सुरू होईल ना आता, त्यामुळे शेवटचं रिव्हिजन सुरू आहे. रिव्हायजन बिव्हायजन मागा काय कळत नाही. हा मी आपला अडाणी, माझी शाळा कुठली, गावातली, शाळा क्रमांक 2 आणि त्यात माझा नंबर किती हो, दुसरं किंवा तिसरं, तापण मागसून. पण तुझ्या सासूच तसं ना, मी तर ना दृष्टच काढणार होते तिची. हा तिने तुझ्यासाठी अभ्यास केला, आता तू ना शिकून मोठी हापीसरीण होशील. शिकलेल्या सासूची शिकलेली सून. अगो तिकडे लग्न झाल्यानंतर मुंबई गेल्यावर अशी खांद्यावर पज लटकावून आती आजी आजी अशी नोकरी जाशील. जा बाय जा. बाकी निशी तू दिसतस ना तशी भोळी नायस, फार चला कसस. हा म्हणतात ना गोगल काय आणि पोटात पाय तसा. आता मी काय केलंय? तूच तर सगळं केलंस ना बाय. अगो तुझा स्वार्थ कशात हा ह्याचा विचार करून बरोबर चाल खेळलं. जा नाही म्हणजे तुका माहित होता माझो श्रीनू काय, गाव सोडून जाऊचा नाय, मग तू मुंबईचं पोरगो पटवलंस. काय असताना आजकाल पोरी का गावातली पोरा नको असत, इकडचं समुद्र सोडून भाईंदरची खाडी बघतील, पण त्यांका मुंबई हवीच. हा दादा पण लेकीच्या माये पुढे काय बोलणार नाय. बरं जाऊ दे, आता तू काय या घरात थोड्याच दिवसाची पाहुणी असस. हा जाऊ दे, तास तास बोलून मी माझा तोंड कशाक वाईट करून घेऊ. हा Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.